नमस्कार, मॅक्स महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे। मी आहे किरण सोनावणे। प्रत्येक देशाचे काहीतरी गौरव असतात आणि ते गौरव त्यांच्या प्रतीकातून व्यक्त होत असतात। जसं देशाचा राष्ट्रीय ध्वज असेल, त्यानंतर राष्ट्रीय मुद्रा असतील किंवा त्याला राजमुद्रा म्हणतात ते असेल, किंवा त्या देशाचं संविधान असेल, ते म्हणजे देश असतं, ते देशाची प्रतिकृती असते। त्याचा अपमान म्हणजे देशाचा अपमान असतो। आणि त्यामुळे नुकताच नवीन संसद भवनावरती, ज्याला सेंट्रल विस्टा असं म्हटलं जातं, त्या सेंट्रल विस्टावरती भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजमुद्रेचं अनावरण केलं आणि राजमुद्रेच्या अनावरणाचा फोटो देशात व्हायरल झाल्याच्या नंतर, प्रसारित झाल्याच्या नंतर त्याच्यावरती वेगवेगळ्या प्रकारचे आक्षेप नोंदवले जाऊ लागले की या राजमुद्रेच्या संदर्भातले नेमकं ही जी प्रतिकृती आहे ही त्या जी मूळ जी प्रतिकृती आहे त्याच्याशी मिळत नाही। त्यामुळे याच गोष्टीवरती अनेक कलावंतांनी त्या आक्षेप नोंदवले। पण आज आपल्या सोबत माजी न्यायमूर्ती विजय कोळसे पाटील सर आहेत। ते कायद्याच्या भाषेत आणि त्यांच्या अनुभवाच्या माध्यमातून राजमुद्रा म्हणजे नेमकं काय आणि त्याच्या संदर्भात बदल केल्याच्या नंतर काय त्याचा अर्थ असतो या संदर्भात बोलणारे आपल्या सोबत माजी न्यायमूर्ती विजय कोळसे पाटील सर आहेत। सर, स्वागत आहे तुमचं मॅक्स महाराष्ट्र मध्ये। सर, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 20 फूट उंच आणि 9,500 किलोची अशी राजमुद्रा स्थापित केली आहे नव्या संसद भवनावरती। त्या संदर्भात अनेक आक्षेप नोंदवले जात आहेत। तुम्ही न्यायमूर्ती राहिलेल्या आहेत, वकील आहेत, तुम्हाला तुमच्याकडे कायद्याचं ज्ञान आहे, काय सांगाल तुम्ही या संदर्भात? असं एक किरण की देशाचे जी मानचिन्ह आहेत, आपण पहिले असं विचार करू की संविधानच, संविधान बनवणारे जे संसद होती ती आजच्या 70 वर्षात झाली नाही इतके संसदेमध्ये विद्वान त्या बसलेले होते। ते सरळ मनाचे होते, त्यांना असे त्यांनी कधी असं अँटिसिपेट केलं नाही। बाबासाहेब एक दोनदा बोलले होते की एवढी क्रूर मंडळी सत्तेवर येऊन ते संविधानाचा चोळामोळा करतील। एम्ब्लेम ऍप सुद्धा इतका सिम्पल आहे, सगळं बघितलं, आणि तो सुद्धा त्यांनी करताना त्यांना असं नव्हतं वाटलं कोणाला की सम्राट अशोकाने बनवलेले जे स्तूप आहे त्याच्यावर जे हे 3 मूर्ती आहे ते आज देखील इतक्या सोफिस्टिकेटेड 3 मूर्ती कुणाच्याही बापाला बनवता येणार नाही असे ते त्यावेळी बनवत। तो राधामोहन मुखर्जी म्हणून ज्याने सम्राट अशोकांचा इतिहास लिहिला तो असं म्हणतो की हे एम्ब्लेम एवढे सोफिस्टिकेटेड आहे आणि हे बनवणं सोपं नव्हतं, त्यावेळी काय कला असेल असं त्यांचं म्हणणं होतं। त्यांनी असं म्हणलं होतं की हा जगातला एकमेव राजा की ज्याने समतेचा पुरस्कार केला, बुद्ध धर्माचा स्वीकार केला आणि धम्मातून परिवर्तन, तलवारीने नाही, सिंहाचे जबडे फाडून नाही, किंबहुना आता बघ तू यांनी दाखवलेला सिंह आणि आता जे बसवलंय संसदेवर तो सिंह याच्यामध्ये जमीन असतानाचा फरक। आता एकाने ते 2 चित्र दिले, ते 2 तो म्हणतो मी स्वतः जाऊन तिथं बघितलंय आणि ते चित्र बघतो मागे दिसतात का? हो, दिसत दिसले। आपण हे आपण अशोकाचा सिंह आणि यांचा सिंह आता सत्यमेव जयते हे आम्ही आमच्या मुंडक उपनिषदातून घेतलेलं आहे। आणि यांचं जे आता वाक्य आहे, यांना जे वाटतंय ते संघाचा काय हिंसेवरच विश्वास ना, त्यामुळं सत्यमेव स्वमेव स्वमेव मुगेंद्रता म्हणजे बळीचो कानपिळ हे त्यांचं ब्रीद आहे, तेव्हा त्यासाठी हा सिंह दाखवत आहे। आणि हे समतेची मारेकरी आहे, कुठलीही समता यांना कबूल नाही आणि म्हणून हे समतेचे मारेकरी असल्यामुळं यांना सगळा इतिहास बदलायचा।
यांना एम्ब्लेम बदलायचे. आता एम्ब्लेम बद्दलचा कायदा एवढा स्पष्ट आहे आणि ते त्यांनी एम्ब्लेम दिले. सारनाथमध्ये जिथे जिथे होते ते एम्ब्लेम आता दिल्लीला पण म्युझियम मध्ये आहे आणि त्या एम्ब्लेम प्रमाणे एम्ब्लेमची अपेक्षा ऍक्टने केली होती. ऍक्ट ऍक्ट करताना यांना माहिती नव्हतं की अशी ही धर्मांध समतेचे मारेकरी अशी इलावळ सत्तेवर येईल आणि ती प्रत्येक गोष्टीला छेडछाड करेल असले आपला विषय नाही. पण सेंट्रल निष्ठाशीच करत नव्हती. जेव्हा आमच्या देशात एका अंदाजाप्रमाणे 50 लाख लोक मेलेत, दुसऱ्या अंदाजाप्रमाणे 70 लाख लोक मेलेत करोनाने, तेव्हा हे सेंट्रल निष्ठा बांधत होते. तेव्हा ही जी देशाची परंपरा आहे, बुद्धाचा समतेचा विचार असो, सम्राट अशोकांनी राज्य सोडून तलवार सोडून अहिंसेच्या मार्गाने या देशात परिवर्तन केलं आणि जगभर बौद्ध धर्माचा प्रचार प्रसार केला. तो यांना हणून पाडायचा आहे आणि म्हणून त्यांनी आता ते एम्ब्लेमचं ते शिवाचं चित्र बदललेलं आहे. ते म्हणतात खालून दिसतो तसं वरून दिसतो तसं. त्यांनी जेव्हा तयार केलं तेव्हा त्यांनी खालून वरून बघितलं नव्हतं काय. आणि तो कसा आहे बघायचा तुम्ही म्युझियम मध्ये जाऊन आता बघा, खालून बघा वरून बघा, तो आहे तसंच आहे. त्यामुळे हा जो हे जे मानचिन्ह आहे देशाचं, या मानचिन्हामध्ये छेडछाड करायची. जे ब्रिटिशांनी बांधलेलं पार्लिमेंट होतं ते अत्यंत चांगलं होतं, तो इतिहास बदलायचा आहे. कदाचित यांना तिथे आता गोळवलकर सावरकरचं तर लावलंच फोटो वगैरेंचे फोटो लावायचे असतील की ज्यांना त्यांच्या तत्वज्ञानाप्रमाणे देशातच काय जगात आजही मान्यता नाही. अशा या परिस्थितीमध्ये आम्ही सगळे शांतपणे निमूटपणे हे सगळं सहन करतो. मी वारंवार विनंती करतोय की बाबांनो घेऊ नका, संविधानाच्या चौकटीत अहिंसेच्या मार्गाने रस्त्यावर या, दुसरा मार्ग नाही. हे काहीच ऐकायला तयार नाहीत. यांची जी तथाकथित मेजॉरिटी आहे त्याच्यावर आपल्याला बोलायला विषय तो वेगळा विषय आहे. त्या मेजॉरिटीच्या जोरावर यांना हे सगळं 2024 पर्यंत संपवायचंय आणि 2024 नंतर हिंदू राष्ट्राची घोषणा करायची आहे. पुणे सगळी काही चाललेली आहे. तेव्हा ह्या एम्ब्लेमला आम्ही सर्वांनी विरोध केला पाहिजे अशी तुमच्या माध्यमातून मी सर्वांना विनंती करतो. आणि ह्या एम्ब्लेमचा आहे ते एम्ब्लेम इतकं चांगलं असताना ते बदलायचं कारण काय, एवढंच मला या ठिकाणी. साहेब दुसरं एक असं असतं की तुम्ही वकील आहात, जज राहिलेले आहात, तर एखाद्या राष्ट्रीय प्रतीकाचा, बोधचिन्हाचा किंवा मानचिन्हाचा जर समजा अपमान केला गेला, त्याचं विद्रुपीकरण केलं गेलं, तर त्याचा संदर्भातला काही कायदा आहे का? जसं संविधानाच्या बद्दल बोललं जातं, संविधानाच्या संदर्भात बोललं जातं की संविधान हे लिव्हिंग डॉक्युमेंट आहे आणि तसंच सगळी जी प्रतीकं आहेत देशाची, झेंडा असेल किंवा हा कायदा लिखित आहे किरण, लिखित आहे. त्याच्यामध्ये जास्त जास्त प्रोव्हिजन काय आहेत, मिसयूज ऑफ एम्ब्लेम त्याच्यावर प्रोव्हिजन आहेत. त्यामुळे या कायद्यात अशी तरतूद नाही असं त्यांनी अँटिसिपेटच केलं नाही की कोणी हा एम्ब्लेम डिसफिगर करेल, कोणी या एम्ब्लेमचा संपूर्ण हेतूच बदलेल. आणि तो हेतू बदलण्याचं काम हे लोक करतायत. म्हणून मी म्हटलं ना की अशी पिलावळ सत्तेवर येईल असं कोणी भागतच केलं नव्हतं. बाबासाहेब नेहमी म्हणत होते की आज तुमच्या ब्रिटिशांच्या पारतंत्र्यात आम्ही ज्याची बात सहन करत नाही, तुमच्या स्वातंत्र्यात आम्हाला त्याची लाज सहन करायला लागणार आहे असं मूकनायक मध्ये लिहिलं होतं बाबासाहेब. परंतु आज ही परिस्थिती बदललेली आहे आणि खरोखरच असे लोक सत्तेवर आले की त्यांना संपूर्ण देशाचा खोटा इतिहास देशापुढे आणायचा, खोटा इतिहास. कारण खोटा इतिहास ही त्यांची जीवनदायी आहे, लाईफलाईन आहे. खरा इतिहास बाबासाहेबच म्हणत होते आणि अनेकांनी म्हटलंय, खरा इतिहास ज्या दिवशी आमच्या पुढे सर्वांच्या पुढे येईल त्या दिवशी या देशात भूकंप होईल. परंतु खरा इतिहास आमच्या पुढे येऊ द्यायचा नाही ही यांची यांनी बांधलेली खुणकाट आहे. मात्र आजच्या दिवशी एवढंच पुष्कळ या विषयाला. किरण धन्यवाद, संविधान हा बोला सगळे वाचून झालेले त्याच्यावर. धन्यवाद कोळसे पाटील साहेब. हे होते माजी न्यायमूर्ती बी जे कोळसे पाटील.
ज्यांनी कायद्याच्या चौकटीतून एकूणच राजमुद्रा किंवा देशाचं प्रतीक असणारं राष्ट्रीय चिन्ह मानचिन्ह असणाऱ्या बद्दलचं आपलं मत विचार व्यक्त केलेलं आहे आणि त्यांचं असं म्हणणं आहे की अशा पद्धतीनं त्याचं विद्रूपीकरण करणं सर्वार्थाने चूक आहे आणि लोकांनी याच्यावरती आक्षेप घेतला पाहिजे. तुम्ही त्यांचं मत ऐकलेलं आहे, तुम्हाला नेमकं या संदर्भात काय वाटतं तुम्ही नक्की कमेंट बॉक्स मध्ये लिहा आणि पाहत राहा मॅक्स महाराष्ट्र, आवाज महाराष्ट्राचा. धन्यवाद.